सुरू करायचं आहे अतिशय महत्वाचं प्रकरण. तर घातांक सुरू करण्याच्या आधी घातांक म्हणजे काय, इंडायसेस म्हणजे काय. तर समजा या ठिकाणी एकाच संख्येचा आपण गुणाकार करतो बऱ्याच वेळा, दोनचा गुणाकार किती वेळा झाला, चार वेळा. मग इतकं मोठं लिहत बसण्यापेक्षा अशा प्रकारे आपण लिहितो. म्हणजे काय, दोनच्या डोक्यावर चार, याला म्हणतो आपण घात, घातांक, इंडेक्स. दोनचा घातांक चार आणि हा झाला याचा पाया. मग दोनचा घातांक चार म्हणजेच दोनचा चार वेळा गुणाकार. तुम्हाला म्हटलं दोनचा घातांक सात, याचा अर्थ दोनचा सात वेळा गुणाकार. तुम्हाला म्हटलं वजा तीनचा घातांक दहा, याचा अर्थ वजा तीनचा किती वेळा गुणाकार, तर दहा वेळा गुणाकार. ही जी वरची संख्या आहे याला घात म्हणायचं आणि जी खालची संख्या आहे त्याला म्हणायचं पाय किंवा पाया. मग आता याला याच्यावरचे प्रॉब्लेम्स करण्याच्या आधी त्याचे आपल्याला नियम माहिती पाहिजेत. तर सहा घातांकाचे नियम आहेत, त्या सहा नियमाचा आपण सुरुवातीला अभ्यास करू. पहिला नियम तुम्हाला आहे गुणाकाराचा नियम. एचा घातांक एम गुणिले एचा घातांक एन, याचा अर्थ पाया समान आणि गुणाकाराची क्रिया जर असेल तर या ठिकाणी घातांकाची बेरीज करायची, याचा अर्थ एचा घातांक एम अधिक एन. याच्यावरचं गणित कसं विचारतील, तर दोनचा घातांक पाच गुणाकारामध्ये दोनचा घातांक सात बरोबर दोनचा घातांक. पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, तर घातांकाची काय होईल बेरीज, सात आणि पाच बारा. किंवा अशा प्रकारचं तुम्हाला विचारू शकतील, तीनचा घातांक वजा आठ गुणाकारामध्ये तीनचा घातांक दहा, गुणाकाराची क्रिया पाया समान, याचा अर्थ दोनही घातांकाची बेरीज, पहिला घात अधिक दुसरा घात. बेरीज याचा अर्थ डायरेक्ट बेरीज करायची नाही, नियम लावायचा त्या ठिकाणी. चिन्ह विरुद्ध आहे तर वजाबाकी होईल. दहातून आठ गेले दोन राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस दोन, याचा अर्थ याचं उत्तर आलं तीनचा घातांक दोन. नियम काय, पाया समान असेल गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची काय करायची, बेरीज करायची. तर पाया समान परंतु क्रिया राहणारे भागाकाराची, भागाकाराची क्रिया जर असेल तर वजाबाकी करायची, एम वजा एन, पहिल्या घातातूनच दुसरा घात वजा करायचा. उदाहरणार्थ तीनचा घातांक पाच भागाकारामध्ये तीनचा घातांक आठ, मग आपण काय करणार, तीनचा घातांक पहिला घात पाच वजा दुसरा घात आठ, वजाबाकी जर केली तर तीनचा घातांक पाचातून जर आठ काढले तर किती उरतात, मोठ्यातून छोटी मायनस करा तीन, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मायनस. उत्तर आलं तीनचा घातांक वजा तीन. किंवा समजा तुम्हाला असं दिलं तीनचा घातांक वजा चार भागाकारामध्ये तीनचा घातांक वजा आठ बरोबर तीनचा घातांक रिकामी झाला. आता वजा वजा असेल तर या ठिकाणी बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं, मग तेव्हा नियम तुमचा पाठ असतो, पाया समान भागाकाराची क्रिया घातांकाची वजाबाकी, आपण पटकन वजाबाकी करतो आणि चार उत्तर लिहून टाकतो किंवा वजा चार उत्तर लिहून टाकतो. मग या ठिकाणी पहिला घात पहिला कंस वजा दुसरा घात दुसरा कंस, पहिल्यामध्ये पहिला वजा चार दुसऱ्यामध्ये दुसरा वजा आठ. आता या ठिकाणी तीनचा घातांक वजा चार आपला जसाच्या तसाच, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतमधलं चिन्ह बदलायचं, याचा अर्थ वजा आठचा काय होणार आहे अधिक आठ बरोबर तीनचा घातांक. चिन्ह जर विरुद्ध असतील संख्यांची तर वजाबाकी, आठातून चार गेले चार राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस चार, प्लस आपण लिहत नाही, याचा अर्थ उत्तर आलं तीनचा घातांक चार. तीन घाताचा जर परत घात असेल, जसं एचा घातांक एम याचा घातांक एन म्हणजेच काय, तर एचा घातांक एम गुणिले एन, घाताचा परत घात असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा. उदाहरणार्थ दोनचा घातांक तीन चा घातांक पाच चा घातांक दोन, हा पाया आहे दोन जसाच्या तसा. घाताचे किती काही घात असले तर त्यांचा गुणाकार करायचा, म्हणजेच तीन पाची पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस, याचा अर्थ दोनचा घातांक तीस. कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर उत्तर एक लिहायचं.
ज्याचा घातांक शून्य त्याचंच उत्तर एक. उदाहरणार्थ तुम्हाला जर असं दिलं 13 × 0 = 14 = 0 पटकन एक लिहायचं नाही. ज्याचा घातांक शून्य त्याचं उत्तर एक आहे, याचा अर्थ याचा घातांक शून्य एक आहे, याचा घातांक शून्य एक आहे. मधात चिन्ह कोणतं आलं? अधिक. मग या 1 + 1 आपण काय करणार? 2. याचा अर्थ उत्तर याचं किती आलं? आपलं 2. किंवा कधी कधी असं दिलेलं असेल तुम्हाला 2.5 × 3/2 आणि या कंसाचा घातांक शून्य. कंसाचा घातांक शून्य याचा अर्थ पूर्ण पद च्या डोक्यावर 0 दिलेला आहे. आतमध्ये कोणताच कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. घातांक शून्य याचा अर्थ या कंसाचं उत्तर किती राहणार आहे? 1 राहणार. त्यानंतर नियम नंबर 5. तर कंसामध्ये कधी कधी अशा प्रकारचे पद दिलेले असतील, त्याचा घातांक काहीतरी वेगळा दिलेला असेल, तर कंसामध्ये पाया वेगवेगळे जरी असले तर कंसाचा जो काही घातांक असेल तो प्रत्येक पदाला लागतो. परंतु कंसामधलं जे चिन्ह आहे ते भागाकार किंवा गुणाकार दोनपैकीच पाहिजे. बेरीज आणि वजाबाकी यांना घातांकाचे नियम लागत नाही. मग याचं काय? तर या ठिकाणी एचा घातांक एम गुणाकारामध्ये बीचा घातांक एम. उदाहरणार्थ 3 × 4 = 5 = 3 × 5 × 4 = 5 किंवा 2 × 3 = 2 याचा अर्थ प्रत्येक पदाला घात द्या. 2 × 2 = 3 × 2 असं केव्हाच करता येणार नाही. 2 + 3 जर 2 केला तर 2 × 2 + 3 = 2 असं आपल्याला लिहिता येत नाही. कारण काय? उत्तर सारखे येत नाही. मधात जर बरोबरचं चिन्ह असेल तर इकडचं उत्तर आणि इकडचं उत्तर सारखं पाहिजे. या ठिकाणी बरोबरचं चिन्ह टाकलेलं आहे, याचा अर्थ याचं उत्तर आणि याचं उत्तर काढलं तर सारखंच मिळतं. मग करून पाहायचं. 3 × 2 = 6 आणि 6 वर्ग जर केला तर 36 येतं. जर याचं उत्तर 36 आलं तर याचं उत्तर 36 यायलाच पाहिजे, तरच बरोबर तुम्हाला लिहिता येतं. 2 × 4 = 4 3 × 2 = 9 यांचा काय? गुणाकार. 9 × 36 दोन्ही उत्तरं सारखे आलेत म्हणून मधात बरोबरचं चिन्ह आहे. याचं उत्तर काढून पहा. 3 × 2 = 5 जर केला तर 25 2 × 4 = 4 3 × 2 = 9 9 + 4 जर आपण केले तर 13 उत्तर आपले वेगवेगळे आलेत. याचा अर्थ हा नियम आपल्याला लागत नाही. म्हणून बेरीज आणि वजाबाकी घातांकाचे नियम लावायचे नाहीत. गुणाकार आणि भागाकाराला मात्र सगळे नियम त्या ठिकाणी लागू पडतात. एचा घातांक एम बरोबर 1/(a)(-m) म्हणजे काय? कोणतंही पद वरून खाली गेलं असेल किंवा खालून वर, म्हणजेच अंशातून छेदात किंवा छेदातून अंशात, तर घातांकाचं चिन्ह बदलवायचं. याचा काहीच नाही म्हणजे प्लस. छेदात जर गेलं तर काय झालं? मायनस. जसं आपण म्हणणार 2 × 3 आहे बरोबर 1/(2)/3 काय होईल? -3. किंवा 5 × 4 आहे खाली जर नेलं तर 1/5 काय होईल? 4. कधी कधी आपल्याला असं दिलेलं असेल 2/(3)/5 आणि मग असं देतात 3/(2)/2 म्हणजे काय केलं यांनी? अंशातला 2 नेला, छेदातला 3 अंशामध्ये नेला, तर याचं चिन्ह फक्त आपलं बदलवायचं. इथं जर समजा -5 असेल तर इथं -5, किंवा इथं जर नुसतं 5 असेल तर या ठिकाणी -5. नियम काय लक्षात ठेवायचा? अंशाचा छेद किंवा छेदाचा अंश जर केला तर घातांकाचं चिन्ह बदलवायचं. 2 × 3 = 32 × 2 = 5 बरोबर 2 × ब्लँक आहे. आता जर तुम्हाला गुणाकाराची क्रिया दिसते, पाया दिसून राहिलेला आहे, पटकन बेरीज करण्याचा आपला मोह होऊन जातो, परंतु सगळ्या ठिकाणी पाया समान नाही, मग तेव्हा पाया आपल्याला समान करून घ्यावा लागतो. 2 × 3 जसाच्या तसा 32 याचा अर्थ 2 म्हणजे 2 किती वेळा गुणाकार केला तर 32 येतो? तर 5 वेळा. डायरेक्ट जमत नसेल तर बाजूनं जायचं, करून पाहायचं. 5 × 2 लिहिले आपण, 2 × 2 = 4 4 × 2 = 8 8 × 2 = 16 16 × 2 = 32 म्हणून डायरेक्ट 32 लिहिण्याच्याऐवजी घातांकित स्वरूपात आपण लिहिले. गुणाकारामध्ये 2 × 5 बरोबर. आता गुणाकाराची क्रिया सर्वच्या सर्व पाया कशा आलेल्या आहेत? समान आलेल्या आहेत. म्हणून घातांकाची बेरीज करू आपण.
पाच आणि पाच दहा आणि तीन तेरा, याचा अर्थ या डब्यामध्ये किती यायला पाहिजे, तेरा यायला पाहिजे. दोनचा घातांक एक्स बरोबर बत्तीसचा घातांक तीन, तर एक्स बरोबर किती असं आपल्याला विचारलं. मग दोनचा घातांक एक्स जसाच्या तसाच, या प्रकारचं गणित असेल तर दोन्हीकडचा पाया सारखा पाहिजे. बत्तीसला थोडंसं चेंज करा, फक्त बत्तीस लिहिलं नाही आपण, बाकीचं सर्व लिहिलेलं आहे. बत्तीसला दोनच्या स्वरूपात कसं लिहिणार, दोनचा घातांक पाच. मग आता दोनचा घातांक एक्स बरोबर दोनचा घातांक, घाताचा परत घात नियम जर लावला तर यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो, याचा अर्थ पाच त्रिक पंधरा. दोन्हीकडचे पाया समान, मधात बरोबर चिन्ह दिसतंय, याचा अर्थ दोन्हीकडचे घात समान असायलाच पाहिजे. इकडचा घात इकडं लिहा, तिकडचा घात तिकडं लिहा. एक्सची किंमत आपल्याला विचारली, एक्स बरोबर किती आलं, पंधरा. नऊ, तीनचा घातांक चार वजा पाच एक्स, गुणाकारात तीनचा घातांक पाच एक्स वजा चार बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. गुणाकाराची क्रिया तुम्हाला दिसतंय पाया समान आहे, याचा अर्थ घातांकाची बेरीज होईल. आपण पाया जसाच्या तसा, चार वजा पाच एक्स पहिला घात अधिक पाच एक्स वजा चार दुसरा घात, याला जर आपण सोडवलं तर वजा पाच एक्स अधिक पाच एक्स शून्य झाले, चार वजा चार शून्य झाले, याचा अर्थ तीनचा घातांक शून्य. आणि आपण मग म्हटलं होतं नियमामध्ये कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर उत्तर एक लिहायला पाहिजे, म्हणजेच या गणिताचं उत्तर किती आलं आपलं, वन. हा तर तेरा बरोबर दोनचा घातांक एक्स अधिक दोनचा घातांक वाय अधिक दोनचा घातांक झेड, तर एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याचं उत्तर जर काढलं तर तेरा यायला पाहिजे. त्याला मेथड अशी कोणती नाही, तर ट्राय मेथडने आपल्याला ते करून पाहायचं आहे. मनानेच किमती ठेवा एक्स वाय झेड आणि उत्तर सोडवल्यानंतर तेरा यायला पाहिजे, येत असतील तर ते आपलं बरोबर आहे. समजा दोनचा घातांक आपण ठेवला एक अधिक दोनचा घातांक दोन अधिक दोनचा घातांक तीन करून पाहिलं तर तेरा येते का चेक करायचं. दोनचा घातांक तीन याचा अर्थ आठ, दोनचा घातांक दोन याचा अर्थ चार, दोनचा घातांक एक याचा अर्थ दोन. बेरीज जर आपण केली तर आठ आणि चार बारा दोन चौदा होतात, आपल्याला पाहिजे होतं तेरा, ते येत नाही. याचा अर्थ या ठिकाणी ज्या संख्या आपण घेतल्या त्या जमत नाहीत. थोड्याशा संख्या जर आपण बदलल्या, एकच्या ऐवजी समजा या ठिकाणी शून्य टाकलं, तर आता करून पहा दोनचा घातांक तीन आठ आहे याचं उत्तर चार आहे, आणि ज्या संख्येचा घातांक शून्य असेल त्याचं उत्तर किती असतं, एक. बेरीज जर केली तर चार आठ आणि चार बारा प्लस एक तेरा, आता उत्तर जुळलेलं आहे. म्हणजेच एक्स बरोबर शून्य वाय बरोबर दोन आणि झेड बरोबर तीन आपल्याला टाकता येतात. तुम्हाला विचारलं काय, एक्स अधिक वाय अधिक झेड, एक्सची किंमत शून्य वायची किंमत दोन आणि झेडची किंमत तीन, बेरीज जर आपण केली तर पाच. सातचा घातांक सहा भागिले सातचा घातांक वजा कंसामध्ये एम अधिक पाच बरोबर एक, तर एमची किंमत किती. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाया सात पाया सात, पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, म्हणजे घातांकाची वजाबाकी करता येईल. किंवा समोर एक दिलं तर तिरपा गुणाकार केला तरी चालतो, एकने इकडं गुणा एकने इकडं गुणा. सातचा घातांक सहा गुणिले एक याचा अर्थ सातचा घातांक सहा बरोबर एकने जर इकडं आपण गुणलं तर फरक पडणार नाही, सातचा घातांक वजा एम प्लस फाईव्ह ॲज इट इज. आता चेक का आपण केलं तर इकडचा पाया सात तिकडचा पाया सात मधात बरोबरचं चिन्ह आहे, याचा अर्थ दोन्ही घातांक समान आहेत, म्हणजेच सहा बरोबर वजा कंसामध्ये एम अधिक पाच. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतमधले पद बदलतात, याचा अर्थ सहा बरोबर वजा एम वजा पाच. तुम्हाला एम पाहिजे, पाचला इकडं आणा, म्हणजेच वजा पाच इकडं आलं तर काय होईल, अधिक पाच. सहा आणि पाच किती झाले, अकरा. इकडं उरलं काय, वजा एम. आपल्याला वजा एम नाही पाहिजे, आपल्याला विचारलेलं एम. मग वजा चिन्ह इकडे शिफ्ट करा, याचा अर्थ वजा अकरा बरोबर एम. आपल्याला एम ची किंमत पाहिजे होती, एम बरोबर काय आलं, वजा अकरा.
उत्तर आता टाइप नंबर 12 गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त याचा अर्थ जर करायचा असेल तर याचे नियम म्हणजेच घातांकाचे नियम गुणाकार व्यस्ताला लावायचे नाही. तुम्हाला जर म्हटलं असेल 2 चा घातांक 4 याचा गुणाकार व्यस्त करा, तर गुणाकार व्यस्त करण्याकरता लक्षात ठेवायचं, एक तर घातांकाचं चिन्ह बदलायचं, पहिलं नियम. घातांकाचे चिन्ह बदलणे किंवा हे करा ऑर मध्ये टाकला, आपण दोन्ही नाही करायचे. अंशाचा छेद व छेदाचा अंश. आता या ठिकाणी तुम्हाला म्हटलं की गुणाकार व्यस्त करा 2 चा घातांक 4, याचा गुणाकार व्यस्त काय राहील, फक्त घातांकाचं चिन्ह बदला, -4. किंवा याला दुसरं उत्तर आपल्याला लिहिता येईल, आपण आत्ताच म्हटलं होतं अंशाचा छेद किंवा छेदाचा अंश करा. याच्या खाली काही नाही तर किती राहणार आहे, 1. याला डायरेक्ट उलट करून टाका, खालचा 1 गेला वर, वरचा 2 चा घातांक 4 आला खाली. म्हणजेच याचा गुणाकार व्यस्त हा पण झाला आणि याचा गुणाकार व्यस्त हा पण झाला. पुन्हा कधी कधी डायरेक्ट तुम्हाला देऊ शकतात 4 चा गुणाकार व्यस्त लिहा. मग 4 चा गुणाकार व्यस्त याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट लिहून टाकता 1/4, नो प्रॉब्लेम, बरोबर आहे. दुसरा एक प्रकार घातांक निगेटिव्ह करणे. 4 चा घातांक काहीच नसेल तर मनाला आपण किती लिहिणार आहे, 1, आणि घातांक जर बदलला तर त्याचं उत्तर 4 चा घातांक -1. हे पण तुम्हाला यायला पाहिजे, हे पण तुम्हाला यायला पाहिजे. नंबर 13 मध्ये आपण लिहिलाय बेरीज व्यस्त. मागच्या टाइपमध्ये होता गुणाकार व्यस्त, बेरीज व्यस्त त्यापेक्षा सिंपल आहे. समजा तुम्हाला म्हटलं 4 चा बेरीज व्यस्त लिहा, याचा अर्थ काय, फक्त चिन्ह बदला, 4 असेल तर -4. तुम्हाला म्हटलं 5 चा बेरीज व्यस्त लिहा, फक्त चिन्ह बदला, काय येईल, 5. तुम्हाला म्हटलं 2/3 चा बेरीज व्यस्त लिहा, चिन्ह बदला, -2/3. म्हणजेच काय, संख्येचा डायरेक्ट चिन्ह बदलायचं, घातांकाचं चिन्ह या ठिकाणी बदलत नाही कारण बेरीज व्यस्त आहे. नंबर 14, तर यामध्ये आपण दिलंय 8 चा घातांक 3, 5, 10 चा घातांक 5, 3 चा घातांक 8. यामध्ये एकूण मूळ अवयव किती, तर मूळ अवयव काढायचे म्हटल्यानंतर सर्वच्या सर्व पाया मूळ संख्यामध्ये यायला पाहिजे. इथं फक्त 3च मूळमध्ये आहे, 8 आणि 10 नाही. तर याचं रूपांतर आपण करणार, 8 आपण काय लिहू शकतो, 4 × 2. पण एवढं जर लिहिलं तर हे मूळ झालं आणि 4 मूळ झालेलं नाही. याचा अर्थ याचे अवयव जर पाडले तर 2 × 2 × 2. 8 येतं, फक्त डायरेक्ट लिहिण्याच्या ऐवजी या प्रकारात आपण लिहिलं 4 चा घातांक 3. गुणाकारात 10 आपण काय लिहिणार, 5 × 2. दोन्ही मूळ आले पाहिजे, सर्व अवयव मूळ पाहिजेत. 3 काही फोडण्याची गरज नाही, स्वतः असतो मूळ आहे. याचा घातांक 5 आहे, तिथे 5. कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल तर घात प्रत्येक संख्येला द्यावा लागतो. याचा अर्थ 2 चा घातांक 3 गुणाकारात 2 चा घातांक 3 गुणाकारात 2 चा घातांक 3 गुणिले या कंसाचा घातांक 5 आहे, तर प्रत्येकाला घातांक 5 द्या, 3 ॲज इट इज. आता एकूण मूळ अवयव आपल्याला म्हटलेला आहे, म्हणजे एकूण संख्या टोटल किती झाल्या, तर सर्वच्या सर्व घातांकाची आपण बेरीज करणार. हे झालं 3 × 3 = 6 × 3 = 9. त्यानंतर या ठिकाणी 5 × 5 = 10 × 8 = 18. हे 18 + 9 याचा अर्थ या संख्येमध्ये किंवा या गणितामध्ये एकूण मूळ अवयव किती झाले, तर 27.